अज्ञात वाहनाच्या धडकेतील दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू. पुसद येथील युवक मंडळ पुसद शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य तसेच कनिष्ठ लिपिक म्हणून गेल्या 4-5 वर्षा अगोदर सेवानिवृत्त झालेले वसंता किसन राठोड वय 62 वर्ष राहणार सप्तगिरीनगर पुसद हे काल 10 जुलै रोजी दुपारी अंदाजे 12:15 वाजताच्या दरम्यान शेलू येथील त्यांच्या शेतात फवारणीकरिता फवारणी पंप घेऊन आपल्या दुचाकी क्रमांक MH 29 AU 7432 ने उमरखेड रोडवरील शेलूकडे जात असताना बोजेवार यांच्या शेताजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुर्घटनेत रस्त्यावरच वसंता किसन राठोड हे रक्तबंबाळ अवस्थेत पडले. त्यांच्या डोक्याला मोठा मार लागला. तातडीने त्यांना उपचाराकरिता पुसद येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी सुभद्राबाई एक विवाहित मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांचा मुलगा हा सर्व्हिस निमित्त पुण्याला राहतो. युवक मंडळ शिक्षण संस्थेचे सचिव विजय कनिराम जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली. त्यांच्या शिक्षण संस्थेत वसंता राठोड हे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. गेल्या 3 ते 4 वर्षा अगोदर ते सेवानिवृत्त झाले होते. या अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या व भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या अज्ञात वाहन चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यास यावी असे फिर्यादीत म्हटले आहे.